आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशाता ही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, 75,000 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी. हिमाचलमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग, जळगाव दूध संघावर भाजप शिंदे गटाचं वर्चस्व, महाजन ठरले किंगमेकर. विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली म्हणूनच पराभव, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटील शाहीफेक प्रकरण, तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. एसटीच्या विलीनीकरणासाठी आता भाजपचे नेते मैदानात, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत सरकार विरोधात करणार आमरण उपोषण. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी केंद्राची लवकरच मंजुरी, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची माहिती. एसटी चालवताना चालकाला आली चक्कर, वाहकानं स्टेअरिंग हाती घेतल्यानं वाचला 30 जणांचा जीव, सांगली जिल्ह्यातील घटना. परभणीच्या गंगाखेड राणी सावरगाव रस्त्यावरील खंडाळीत विद्यार्थ्यांच्या सहलीची बस आणि एसटीची समोरासमोर धडक, अपघातात 22 जण जखमी. गोंधळी इथल्या एका जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा, 8 जण ताब्यात, मोबाईल संच, दुचाकी आणि रोकड असा 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.